एस पी प्लस घेतलेलं महिनात झाले, कसं काय परफॉर्मन्स आहे नांगरटीला बघा. ट्रॅक्टर किती आरपून ड्रॉप करतो, किती लिटर खातो ताशी सगळं सांगतो का. हायपसला चालतो किती कुठल्या गेअर वर हायपसलाच आहे ना. आणि रेस किती? 15 14 15 14 15 जाऊ सर. फुल लावतोय ना, एकदा फुल सोडून दिलं का. महिनात चालत तुला का काशी किती लिटर खाते? तीन ना. चांगले मापत आहे. एक तास पंधरा मिनटात अर्धा एकर नांगर. हायपसला स्पीड भरपूर आहे. लवट आपला कसं काय चालतंय? बघ बरं लवट आपला चालू स्पीड वाढणार लवट आपला. महिंद्राची स्पीड आहे ना, हायपसला कमी लवट आपला जास्त. नांगर पूर्ण लावलाय. अर्ध्या तास, एक तासात अर्धा एकर एवढं नांगरून टाकलं आहे. 8 तास सगळं, 1 तास 15 मिनिटं. आता लवथडला बघू आपण कसं चालते. लवथडला थोडं स्पीड कमी, नवरी वाजता स्पीड कमी. लवथडला स्पीड कमी, ताकद लय देते त्याला. आरपीए माझ्या वर ड्रॉप नाही होत, कुठले कोणत्याच गिअरला ड्रॉप नाही. लवथड आहे आता, 1 महिना झालं ट्रॅक्टर घेतलेला. न्यूहॉलंड 3600 आहे आमच्याकडं. त्याचा नाही याचा परफॉर्मन्स एखाद्या दिवशी आपण एकाच रानात सोबत चालवून पाहूया. ज्वारीचं रान
कोणाला घ्यायचा असेल ट्रॅक्टर तर पूर्ण त्यांचे ट्रॅक्टरची आपल्या रानात आपल्याला कोणत्या कामासाठी वापरायचं आहे कोण त्याचं का काम काय नक्की सगळ्या गोष्टींचा विचार करून घेतला पाहिजे. ट्रॅक्टर घेतल्यानंतर परत ज्यासाठी घेतला आहे ते काम त्याने व्यवस्थित नाही केल्यानंतर ट्रॅक्टरचा शेतकऱ्याला उपयोग नाही.